मी डॉक्टर भगवान पवार, आरोग्य प्रमुख म्हणून पुणे महानगरपालिकेत कार्यरत आहे. यापूर्वी मी पुणे जिल्हा परिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. साताऱ्याला मी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून मी महानगरपालिकेच्या सेवेमध्ये मार्च महिन्यामध्ये जॉईन झालेलो आहे. गेल्या 3 महिन्यामध्ये मी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे धुरा सांभाळत आहे आणि आरोग्य विभागाच्या कामकाज करत आहे. गेल्या टर्ममध्ये मी कोविडच्या कालखंडामध्ये मी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून जिल्हा समन्वयक म्हणून काम केलेलं आहे. कोविडचं पूर्णपणे रिपोर्टिंग जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून मी सांभाळलेलं आहे आणि आपण कोविड नियंत्रणामध्ये सर्व शासकीय यंत्रणा, मान्य विभागीय आयुक्त, मान्य आयुक्त महानगरपालिका, मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून आणि माननीय पालकमंत्री महोदय, तत्कालीन माननीय दादा यांच्या आठवड्याच्या मीटिंगच्या अनुषंगाने आढावा देत आम्ही पुढील प्लॅन करून अतिशय चांगल्या पद्धतीनं कोविडचं नियोजन करून कोविडची साथ नियंत्रणात आणलेली होती. सध्याचे पालकमंत्री महोदय देखील त्यावरच्या बैठकीला आम्हाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. आता मी पुणे महानगरपालिकेचा कार्यभार स्वीकारलेला आहे. पुणे महानगरपालिकेकडील गोरगरिबांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्याच्यामध्ये शहरी गरीब योजना असेल आणि इतर काही योजना असतील ज्याच्या माध्यमातून तपासण्या, रुग्णांचे उपचार याच्यामध्ये आमूलाग्र बदल घेऊन पुणेकरांना अतिशय चांगल्या आरोग्यसेवा देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शासनाच्या योजना आहेत या प्रेसच्या माध्यमातून लोकांसमोर पोचवाव्यात त्या अतिशय गरजेच्या असतात आणि लोकांना त्या समजतात. TV10च्या माध्यमातून आजची माझी ही माय बाईट माय राईट या शीर्षकाखाली माझी आजची मुलाखत घेण्यात आलेली आहे. मी TV10चे धन्यवाद देतो की त्यांनी माझी बाईट या ठिकाणी घेतली आणि यापुढं TV10 आणि आरोग्य विभाग एकमेकांच्या समन्वयाने चांगल्या पद्धतीने कामकाज करते. If you like the video, do like, comment, share and subscribe.